एक काळ होता जेव्हा लोक आमचं दारूचं दुकान आहे असे चार चौकच सांगायला ला जायचे पण मध्यंतरी राजस्थानातली बातमी आली आणि जग लय बदललंय याचा साक्षात्कार झाला ती बातमी अशी होती की तिथल्या हनुमानगड गावातल्या दारूच्या दुकानाचा लिलाव सुरू होता लिलाव किती तास चालला तर जवळपास पंधरा तास आता दारू पिण्यापेक्षा ती विकण्यात जास्त फायदा आहे हे पक्क कळत असल्यानं भल्या लोकांनी त्यासाठी गर्दी केली होती दुकान गावातलंच होतं पण लाख मोलाचं होतं कारण बोली सुरू झाली तेव्हा बेस्ट प्राईज होती बहात्तर लाख रुपये लाखात चाललेली बोली हळूहळू कोटींच्या घरात गेली आणि गावातली गर्दी वाढायला लागली पण रात्री दोन लाख जेव्हा बोली संपली तेव्हा व्यवहार कितीला तुटला माहिती का चेष्टा नाही आकडा होता पाचशे दहा कोटी रुपये आता ते दुकान जरास तेजीत आहे का खूप तेजीत आहे हे फिक्स ठाऊक नसलं तरी महाराष्ट्रात दारूच्या दुकानासाठी लायसन्स काढायची काय प्रोसेस असते ते ठाऊक आहे तेच सांगायला आलं आमच्यासाठी नाही हो तुमच्या पायद्यासाठी तर यात एकूण चार प्रकारच्या पेयांसाठीचे परवाने असतात पहिले एफ एल फॉरेन लिकर म्हणजे विदेशी मद्य दुसरे एफ एल बियार म्हणजे विदेशी मद्य पण बियर तिसरं असतं नमुना ई टू म्हणजे फक्त वाईनसाठीचा परवाना आणि चौथा असतो सी ए कंट्री लिकर म्हणजेच देशी दारूचा परवाना पुढं ह्या चार प्रकारात उत्पादन आणि विक्री असे दोन प्रकारही पडतात पण सध्या आपण किरकोळ विक्रीसाठी काय प्रोसेस आहे ते बघू आता पहिलं आहे एफ एल म्हणजेच विदेशी मद्य या प्रकारात सरकारनं परत वेगवेगळे प्रकार पाडले एफ एल टू म्हणजे विदेशी मद्याची किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना म्हणाचा विषय असा आहे की एकोणीसशे त्र्याहत्तर पासून हा नवीन परवाना द्यायला शासनानं बंदी घातली त्यानंतर येतो एफ एल थ्री म्हणजे हॉटेलमध्ये उत्पादन शुल्क भरलेलं भारतीय बनावटीचं विदेशी ब्रँडचं मद्य आणि इतर विदेशी मद्याचे किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना थोडक्यात हॉटेल आणि बार हे एकत्रित ज्या ठिकाणी असतात तिथे हे लायसन्स काढलं तर या हो, बीर बीर यात तुम्ही फॉरेन लिकर आणि बियर हे दोन्ही विकू शकता पुढं आहे एफएल फोर म्हणजे उत्पादन शुल्क भरलेलं विदेशी मद्य आणि भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची नोंदणीकृत क्लबमध्ये विक्री करण्यासाठीचा परवाना थोडक्यात परमिट रूमो आता पुढे जाऊ एफएलबीआर म्हणजे बियरचा विषय यात एफएल बी आर टू म्हणजे सीलबंद बाटल्यांमधून बिअरची किरकोळ विक्री करण्यासाठीची परवानी त्यानंतर नमुना ई म्हणजे सौम्य बियर आणि वाईनची खाद्यगृह हॉटेल कॅन्टीन आणि क्लबमध्ये किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना फक्त वाईन विकायची झाली तर नमुना ई टू चा परवाना काढायचा ज्यात खाद्यगृह हॉटेल कॅन्टीन आणि क्लबमध्ये फक्त वाईनची किरकोळ विक्री येत मग नंबर लागतो सीएल अर्थात देशे दारूचा सीएल थ्री या प्रकारात देशी दारूची किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना मिळतो पण एकोणीसशे त्र्याहत्तर पासून हा नवीन परवाना हे शासनानं बंद केलं आता फक्त लायसन्स ट्रान्सफर करता येत सी एल टीओडी थ्री या प्रकारात देशी दारूची सीलबंद बाटल्यांमधून किरकोळ विक्री करण्यासाठीचा परवाना मिळतो लायसन्सचे टाईप सांगितले आता मिळवण्यासाठीची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगतो इंटरनेटच्या जमान्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग हे माग नाही मागच्या काही वर्षांपासून शासनानं हे लायसन्स काढण्याची सगळी प्रक्रिया ऑनलाईन केली पूर्वी यासाठी एक्साइज ऑफिसमध्ये जाऊन ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागत होता आता मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एक्साईज सर्व्हिसेस डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन करायची आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कागदपत्र ही ऑनलाईनच अपलोड करावी लागतात पण कुठल्या लायसन्ससाठी कुठली कागदपत्र लागतात तर एफ एल लायसन्ससाठी हॉटेलचं लायसन्स अन्न व औषध प्रशासनाचं लायसन्स क्लब असेल तर त्याचं नोंदणी पत्र बँकेचं हमीपत्र आरोग्य विभागाचं प्रमाणपत्र आयकर आणि विक्रीकर प्रमाणपत्र इत्यादी लागतं बियर आणि वाईन साठी काय लागतं तर नकाशा आयकर आणि विक्रीकर थकबाकी नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र बँकेचं हमीपत्र डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात एका वर्षाच्या लायसन्सचं जेवढं शुल्क असतं तेवढं डिपॉझिट आणि जिल्हा समितीची शिफारस आवश्यक असते देशी दारूसाठी लागतं ऐपतपत्र आयकर आणि विक्रीकर थकबाकी नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र इत्यादी हा सगळा अर्ज केल्यानंतर लगेचच लायसन्स मिळतं असाही विषय नसतो जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत होती यात पोलीस अधीक्षक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उत्पादन शुल्क अधीक्षक सदस्य सचिव असतात त्यांच्या समोर या अर्जासंबंधीची सुनावणी आणि पडताळणी होते पण हे सगळं झाल्यावरही झटकन लायसन्स मिळत नाही कारण यानंतर येतं शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही शुल्क रचना प्रत्येक वर्षी बदलत जाते हे शुल्क नवीन लायसन्स काढताना आणि त्या लायसन्स प्रत्येक वर्षी नूतनीकरण करताना भरावं लागतं आता ते शुल्क किती घ्यायचं हे ठरतं लोकसंख्येवर म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हणलं तर रेफेल टू च घेऊ यात पन्नास हजार लोकसंख्येसाठीचं शुल्क शहाऐंशी हजार सहाशे पंचवीस इतकं आहे तर पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्येसाठी एक लाख पंधरा हजार पाचशे रुपये त्यानंतर एक लाख ते दोन लाख पन्नास हजार लोकसंख्येसाठी दोन लाख एकतीस हजार इतकं शुल्क भरावं लागतं कमी जास्त फरकानं एफ एल एफ एल बी आर अशा सगळ्यासाठीच असंच शुल्क आकारलं जात ही आकडेवारी शासनाच्या धोरणानुसार बदलू शकते ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला लायसन्स मिळू शकतं आता जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा नसेल तर हे परवाने विकू शकतात का तर हो हे सगळे परवाने विकता येतात याला हस्तांतरण प्रक्रिया असं म्हणतात जर सध्या तुम्हाला हा व्यवसाय करायचा नसेल किंवा विकायचा असेल तर हा परवाना दुसऱ्याला विकता येतो यासाठी लागणारं शासनाचं विशेषाधिकार शुल्क भरून संबंधित परवाना तुम्ही दुसऱ्याच्या नावावर करू शकता पण याचे नियम कठोर आहे तर ही होती प्रोसिजर दारूच्या दुकानाचं लायसन्स कसं काढावं याची तुम्हाला आणखी कशाबाबतची माहिती ऐकायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका